पावसानं आज बऱ्यापैकी उघडीप दिल्यानं इचलकरंजी इथं पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत अत्यंत संथ गतीनं वाढ होतीये संध्याकाळी सहा वाजता ही पातळी चौसष्ट फुटांवर होती त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना काही अंशी दिलासा मिळालाय चार दिवसांपासून धरण पानलोट क्षेत्रात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळं इचलकरंजीतील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होत होती त्यामुळे नगरपालिका प्रशासनानं आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली होती लहान पूल आणि डेक्कन जॅक्वेलकडे जाणाऱ्या मार्गावर पाणी आल्यानं मोठ्या पुलावरून वाहतूक सुरू आहे नदीतील पाणी पात्राबाहेर पडून नदीकाठच्या घोरपडे समाधीस्थळ वरदविनायक मंदिर स्मशानभूमीत शिरले मात्र आज शहर परिसरात पावसानं काही अंशी उघडीप दिली त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत संत गतीनं वाढ होत असल्याचं दिसत होतं सायंकाळी सहा वाजता पाणी पातळी चौसष्ट पूर्णांक दोन फुटांवर पोहोचली होती त्यामुळं नागरिकांना काही अंशी दिलासा मिळालाय